आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी नभनाट्य प्रसारित करत आहोत पोटोबाच्या पाठी लेखन केलं आहे चंद्रसेन टिळेकर आणि सहभागी कलावंत आहेत नितीन शेट्टे निलिमा दामले प्रमोद टिल्लू आणि आकाश धोपटकर निर्मिती सहाय्य पंकज टिकोळे आणि सादरकर्ते लियाकत अली सय्यद तर ऐकूया नभनाट्य पोटोबाच्या पाठी आली मेली एकदाची कामं आहो एक का काय म्हणतेस जरा पेपर वाचतो तर झाली हा मी काय म्हणते मी निघाले जरा बाहेर पण मी नसताना घरात पसारा करून ठेवू नका मी कशाला पसारा करीन बोलायचं म्हणजे काही बोलायचं अहो म्हणे पसारा करू नका आणि तू दुपारची कशाला निघालीस काही नाही हो थोडी परफ्युम्स आणि कॉस्मॅटिकची ऑर्डर होती तेवढी पुरी करून येते पटकन उगाच काहीतरी करीत बसते काय गरज आहे का आपल्याला असलं काही करायची तेवढाच आपला वेळ वेळ मजेत जातो ना घेतल्यापासून नुसता खायला उठतो शिवाय आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून हे सगळं करतो हे बघ तुला काय करायचं का ते कर मी मात्र आता मस्तपैकी ताणून देणार आहे खुशाल ताणून द्या पण कोणी दारावरचा सेल्समन आला तर त्याच्या नादी लागू नका गेल्या आठवड्यात त्या काय काय म्हणून तुमच्या गळ्यात मारलं अहो एक तरी धड निघालं का तरी आपली हाऊस नाही त्या दिवशी जरा जास्तच वाहवत गेलो हे मात्र का नाही वाहवत जाणार का नाही तो सेल्समन तुम्हाला त्याच्या कंपनीचा ब्रँड अम्बॅसेडर करायला चालला होता ना काय म्हणतात ना हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठी मला एक समजत नाही अहो तुम्हाला कोणी ब्रँड अम्बॅसेडर करील असं वाटलंच कसं तुम्हाला का 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 म्हणजे तुमचा माझ्यात काय कमी आहे सांग ना नाही म्हणजे मी काय तुला लुळा पांगळा आहे का आंधळा बहिरा असं वाटलो हा हा आता वयोमानाप्रमाणे डोक्यावरचे चार केस सोडून गेले ते खरं पण तो सेल्समन काय म्हणाला काय 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 आमची कंपनी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून एखाद्या मॅच्युअर्ड व्यक्तीच्या शोधात आहे ऐकलं नाहीस ऐक ऐकलं आएकल, म्हणजे सांगितलं तेव्हा ऐकलं मी आणि एक सांगू का ब्रँड अम्बॅसेडर आणि तो करीत असलेल्या जाहिरातीमधल्या प्रॉडक्टचा काही संबंध असलाच पाहिजे असा काही नियम नसतो म्हटलं हो का हुँ, हुँ। तू जाहिराती बघत नाही ती कोण तुमची ती नटी भांडी घासाच्या जा पावडरची जाहिरात करते ना हा, हा, जाहिरातीत देखील तिला दोन भांडी नीट घासून दाखवता येत नाही एवढी नावजलेली अभिनेत्री पण भांडी घासाचा अभिनय देखील तिला करता येत नाही कसा करणार म्हणा त्यांचं स्वतःचं किचन रूम कोणत्या दिशेला आहे ते तरी त्यांना माहिती असेल का हे उगाच मला खिचवण्याचा प्रयत्न करू नको तू <स्था> निघ बर आता मी तर मस्तपैकी झोप काढतो येते मी <स्था> <स्था> आपण आपलं निद्रादेवीच्या स्वाधीन वाह कमाल <स्था> बुवा कधी कोणाच्या घरी जावं हे लोकांना समजतच नाही अरे थांबा थांबा दार उघडतो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग ओ मॉर्निंग तळून टळटळी दुपार झाले आणि मॉर्निंग काय म्हणताय दॅट इज ओके सर बट वी आर मीटिंग यू फर्स्ट टाइम हा साहेब सुबह के बाद पहली बार हम आपको मिल रहे हैं इसीलिए गुड मॉर्निंग आते ठीक आहे ठीक आहे पण दुपारचा सूर्य आता माथ्यावर आले व्हाट इज मीन बाय माथ्यावर सर हा माथ्यावर का मतलब क्या साहेब ओ oh, मतलब तुमको जाने हो. लेकिन तुम कौन हो वी आर फ्रॉम स्टे फिट कंपनी हम लोग स्टेफिट कंपनी से आए सर अरे पण का लिए कारण क्या सर वी हैव प्रोडक्ट टू शो यू हम आपको हमारे कंपनी के बारे में कुछ अच्छे प्रोडक्ट्स दिखाने चाहते हैं हाँ 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 तो तुम अंदर आओ पण पहला ये बताओ तुम्हें इंग्रजी इंग्रेजी एकदा हिंदी ऐसा काय लावला है नहीं वैसा हमको हिंदी आता है पण और जाता है पण पण देखो तुम्हारा मराठी येत नाही का वी अंडरस्टैंड मराठी सर हम मराठी जानते हैं हां मराठी जाणते आहे ना अरे बघ मराठी मी बोलो ना <laughs> त्याचं काय सर काय हो इथे मुंबईत बऱ्याच लोकांना मराठी समजतच नाही म्हणून त्यांच्यासाठीच इंग्रजीत बोलतो हो पण काही लोकांना इंग्रजी समजत नाही त्यांच्यासाठी हिंदी बोलावं लागतं हो पण ज्यांना इंग्रजी आणि हिंदी समजत नाही फक्त मराठी समजतं त्यांचं काय सर मराठी समजतं असे किती लोक आता मुंबईत राहिलेत आणि सर ज्यांना मराठी समजतं म्हणजे खुद्द मराठी माणसं तरी कुठं मराठी बोलतात त्यांचं देखील आधा लिटर दूध दो दो बांद्रा दो असंच चालू असतं ना म्हणूनच सर आम्ही मराठीच्या वाटेला जातच नाही हो तसं आम्ही मराठीचा आहोत असं पण मगाशी तुम्ही काय ते माथ्यावर काय ते म्हणालात ना सर ते नाही समजलं आम्हाला ते तुमच्या माथ्यावरून गेलं ना हां जाऊ द्या जा। तुम्ही मराठीच्या वाटेला जात नाही तेच बरं आहे पण मला सांगा माझ्या दारावर चक्क मराठीत पाठी आहे त्यावर ठसठशीत जयंत प्रधान असं नाव आहे ना सर मग पण असंच एका ठिकाणी प्रधान हे नाव पाहून आम्ही मराठीत बोलायला लागलो तर लगेच तो आम्हाला म्हणाला हिंदी मे बोलो हमको मराठी नाही समजता आश्चर्य आहे प्रधान नावाच्या माणसाला मराठी समजत नाही हो सर आश्चर्य कसलं त्यात का ते यूपी मधले प्रधान होते <laughs> तसंच सर जोशी आडनावाचं आहे हे आडनाव तर काश्मीर कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही प्रांतात असतं तसंच ते अग्निहोत्री नाव अहो अशी किती नावं सांगावीत हो oh, म्हणूनच सर आम्ही मराठीत बोलण्याची रिस्कच घेत नाही तुमचं काय काम आहे ते बोलात सर आम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं होतं डेमॉन्स्ट्रेशन हो काय म्हणतात ना मराठीत म्हणजे प्रात्य प्रा, प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक नाही रे बाबा प्रात्यक्षिक तेच ते हा, हा प्रॅक्टिकल करेक्ट कसलं प्रॅक्टिकल करून दाखवणार तुम्ही सर तुम्हाला माहितच आहे ना की हल्ली पोटाचा प्रश्न मोठा झालाय हो हो झालाय खरा छोट्या मोठ्या नोकऱ्या दक्षिणेकडच्या मंडळीने घेतलेत आणि लहान सहान व्यवसाय धंदे उत्तरेकडील बंधूभाऊ करतायत इथल्या लोकांसाठी काही करायला शिल्लकच राहिलेलं नाही अशानी पोटाचा मोठा प्रश्न होणार नाही तर आणखीन काय होणार नाही <laughs> नाही सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे गैरसमज कसा तुम्ही पोटाचा मोठा प्रश्न झाला म्हणतात ना मी तेच म्हणतो आहे नाही सर आम्हाला पोटाचा मोठा प्रश्न म्हणजे मोठ्या पोटाचा प्रश्न असं म्हणायचं होतं असं हो सर मोठ्या पोटाचा प्रश्न म्हणजे वाढलेल्या पोटाचा प्रश्न सुटलेल्या पोटाचा प्रश्न हां 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 मला वाटलं पोटाचा प्रश्न म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न <laughs> नाही सर बरं सर आमच्या कंपनीने एक सर्वे केला कसला पोट सुटलेल्या लोकांचा हा एका सर्वे करायचा विषय एक एक नसती थेर नाही सर हसण्यावरी नेण्याचा विषय नाही हा अत्यंत गंभीर समस्या आहे ही हो सर्वे मध्ये आमच्या कंपनीला असं आढळलं की दहा जणांपैकी सात जणांचं पोट सुटलेलं असतं सुटलं तर सुटू द्या त्यात काय एवढं नाही सर सुटलेलं पोट असं लाईटली घेऊन चालणार नाही सर सुटलेलं पोट म्हणजे रोगांचं घर नाना रोगांना आमंत्रण देतं हे मोठं पोट सर मोठ्या पोटामुळे हाय ब्लड प्रेशर होतं नाहीतर लो ब्लड प्रेशर तरी नक्कीच होतं शिवाय डायबिटीस दमा झालंच तर कॅन्सर तो एवढंच काय पुढे मागे एड्सही होऊ शकतो हे हे एवढं सगळं कोण म्हणतं आमच्या कंपनीचा सर्वे सांगतो ना सर बर मग यात मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे <laughs> तुम्ही काहीच करायचं नाही सर बर काय करायचं ते आम्ही म्हणजे आमची कंपनी करणार करणार नव्हे सर केलंच नुसता सर्वे करून कंपनी गप्प बसली नाही तर तिने मोठ्या पोटाशी मुकाबला करायला सुरुवात केली आहे कसा काय मुकाबला करते तुमची कंपनी मोठ्या पोटाशी आमच्या कंपनीनं संशोधन करून एक सोल्युशन काढलंय सोल्युशन म्हणजे मलम बिलम की काय मलम नाही सर एक बेल्ट काढलाय व्हायब्रेटर बेल्ट तो रोज फक्त दहा मिनिटं पोटाला बांधायचा त्याने काय होतं एका महिन्यात चार इंचानी पोटाचा डायमीटर कमी होतो पोटाचा डायमीटर हा, हा म्हणजे मग घेर हो, हो बरोबर घेर घेर बरं झालं तुमचं बोलून आता माझं आहे का तुमच्यासारखे कितीतरी सेल्समध्ये येतात कोणी म्हणतं आमचं हे वापरा म्हणजे तुमचं ते कमी होईल कोणी म्हणतं आमचं हे चोळा म्हणजे तुमचं ते वाढेल काही कमी होत नाही आणि काही वाढत नाही सगळं जागच्या जागी राहतं फक्त आमचे पैसे जाग्यावर राहत नाहीत ते मात्र तुमच्या खिशात जातात आमच्या खिशात तुमच्या नाही तर तुमच्या कंपनीच्या खिशात नाही आहे सर आमची कंपनी तशी अजिबात नाही कशावरून सर तुम्ही कोणत्याही आमदाराला खासदाराला विचारा अहो एवढंच कशाला तुमच्या विभागातल्या एखाद्या नगरसेवकाला देखील विचारा त्यांना देखील आमची कंपनी माहीत आहे त्यांचा काय संबंध हो तुमच्या कंपनीशी सर तीही माणसंच आहेत ना त्यांना पोट आहेच ना त्यांचीही पोटं सुटतातच ना कोणतीही इलेक्शन येऊन गेली ना की सहा महिन्यात निवडून आलेल्यांकडून आम्हाला मोठ्या ऑर्डर येतात सर कसल्या ऑर्डरी या आमच्या व्हायब्रेटर बेल्टच्या पोट कमी करण्याच्या पट्ट्याच्या त्यांच्या पोटांचा पण सर्वे केला तुम्ही अजून नाही सर पण लवकरच आमची कंपनी तो सर्वे करणार आहे त्याची काही गरज नाही त्यांना म्हणावं खाणं जरा कमी करा सर खाणं म्हणजे युमिन जेवण 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 हां हा? ओ तर हां उगाच काहीतरी दुसरा अर्थ घेऊ नका बरं पण सर डेमॉन्स्ट्रेशनला सुरुवात करूया ना कुठल्या पार्ट्सवर सुरू करूया तेवढं सांगा पार्ट्सवर कुठल्या पार्ट्सवर म्हणजे मी नाही समजलो <laughs> म्हणजे त्याचं काय आहे सर हाँ? इतर कंपन्यांचा जो बेल्ट बनवतात ना तो फक्त पोटावरच चालू शकतो पण आमच्या कंपनीचा बेल्ट युनिव्हर्सल आहे सर युनिव्हर्सल म्हणजे युनिव्हर्सल म्हणजे तो तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर काम करू शकतो आ, हो म्हणजे तुमचं डोकं तुमचा गळा तुमच्या मांड्या तुमच्या पोटऱ्या तुमचा दंड सर तुमचा दंड दाखवा पाहू काय अच्छा असं काही खास बघण्यासारखं नाही काही हरकत नाही हो सर आम्हाला फक्त डेमोन्स्ट्रेशन साठी हवाय तुमचा दंड बापरे म्हणजे काय करणार काय नक्की तुम्ही त्याचं तुम्ही उगाच घाबरताय सर पार्टनर तू सरांच्या बाह्यावर कर मी त्यांच्या दंडावर हा बेल्ट बांधतो सर सर तुम्ही शांत बस एक जस्ट रिलॅक्स तुमच्या दंडावर हा बेल्ट कसा फिट बसलाय बघा आता मी हे बॅटरीचं बटन चालू करतो काय शॉक ट्रीटमेंट शॉक ट्रीटमेंट देते की काय हो नाही सर लो व्होल्टेज बॅटरी आहे ती तिने शॉक नाही बसत सर पण ते जरी खरं असलं पण जरा जपो बरं का हे बघा सर बॅटरी सुरू केल्याबरोबर तुमचा दंड कसा उडायला लागलाय दंड हो उडायला लागलाय म्हणजे तेच हो तुम्ही काय म्हणता ते दंड थडथडायला लागलाय अशी माझा तुम्हाला शब्द सापडला बघा बघा सर व्यायाम करताना आपला दंड फुगतो ना तसा तुमचा हा बेल्ट तुम्हाला व्यायामाचे कष्ट पडू न देता तुमचा दंड फुगवतोय आता आता दंड थोपटून उभे राहू शकाल पुरे, पुरे, पुरे। आधी हा दंडावरचा बेल्ट काढा हा बघा काढला सर आता तुमचा पोट दाखवा हो पोट काय बघायचंय पोटासारखं पोट नाही आहे सर पोटा पोटातही फरक असतो पोटात कसला फरक कपाळाचा हा मी ना सर आपल्या देशात बरं का ना सर लोक हेल्थ कॉन्शियसच नसतात हेल्थ कॉन्शियस घेऊन बसलाय अनेकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते ते जाऊ दे कसला फरक असतो ते तरी कळू द्या मला सर तुम्हाला वाटतं की तुमचं पोट नॉर्मल आहे आहेच मुळी मग आम्हाला सांगा थोडं चालून गेल्यावर तुम्हाला दम लागतो की नाही नाही बरं मग दोन मजले वर आल्यानंतर तरी दम लागतो की नाही अजिबात नाही चार मजले वर आल्यावर मुळीच नाही तरी दम लागत नाही नाही खरं नाही वाटत विश्वासच नाही बसत सर अहो विश्वास न बसायला काय झालं चार काय आठ मजले वर आलो ना तरी दम लागत नाही आता आता बोला काय बोलणार हो तुम्हाला विचारून विचारून आम्हालाच दम आमचीच दमछाक आठ मजले वर येऊनही तुम्हाला दम लागत नाही नाही म्हणजे काय तुम्ही एखादी सिद्धीविद्धी प्राप्त केली की काय कसली बोडक्याची सिद्धी लिफ्टने वर आल्यावर दम लागेलच कसा तरी म्हटलं आम्ही तुम्हाला तुम्हाला दम कसा लागत नाही Uh, सर तुम्ही लिफ्टने वर गेलात म्हणून तुम्हाला दम लागला नाही पण समजा तुम्ही उद्या दुसरीकडे कुठे राहायला गेलात आणि तिथे लिफ्ट नसली तर तुमची पंचायत होईल की नाही नाही का अशा ठिकाणी मी मुलीच वरच्या मजल्यावर जागा घेणार नाही चक्क तळ मजल्यावर मुक्काम ठोकेल हा मग सांगा बरं कशी पंचायत होईल पण सर बघा सव्वीस जुलैला मुंबईत जो महापौर होऊन गेला ना तेव्हापासून आता नवीन बिल्डिंग मध्ये तळ मजलाच बांधित नाहीत <laughs> तेव्हा यापुढे ग्राउंड फ्लोरला राहण्याचे दिवस विसरा आणि वरच्या मजल्यावर ताबा घ्यायचा असेल तर आपल्या पोटावर ताबा कसा राहील याचा विचार करा थोडक्यात काय तर तुम्हाला माझ्या पोटाचा ताबा घ्यायचा आहे बरोबर फक्त डेमॉन्स्ट्रेशन साठी ठीक आहे होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या तुमच्या मनासारखं तेव्हा हे बघा हे बघा माझं पोट अगदी डोळे भरून काय हो काय झालं सर काय हो कशाचं काय सर तुमच्या पोट अजिबात तुमच्या ताब्यात राहिलेलं नाही हो तुमच्या पोटाचा नगारा झालाय व्हेरी ऍबनॉर्मल हॉरिबल डेंजरस माझं पोट ऍबनॉर्मल हॉरिबल डेंजरस असं म्हणत काय अरे पण कशावरून हु? तुमच्या पोटाच्या आकारावरून सर या असल्या मोठ्या आकारामुळे किती विकार होतात याचा काही विचार केलाय हो पोट सुटाला काही सुमार हे बघा सुटलं असेल माझं पोट पण ते काय मला जड झालेलं नाहीये आणि कसले विकार म्हणतो मला साधी पोटदुखी कधी झालेली नाही म्हणे विकार होतात उगाच आपला साफ साफ म्हणून भुई थोपट्यात बसायचं उचलली जीप लावली टाळायला बघा सर बघा तुम्हाला राग आला की नाही येणारच ना येणारच ना तुम्ही बोलतायच तसं पण सर राग येणं चिडचिड करणं चांगलं नाही हो यालाच विकार असं म्हणतात म्हणजे तसं आम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं होतं मोठ्या पोटामुळं ब्लड प्रेशर वाढतं ब्लड प्रेशर मुळे माणूस रागिष्ट होतो हा असा सर मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो काय त्याचं काय आपलं पोट प्रमाणापेक्षा मोठं झालं ना की आपल्या हार्टवर प्रेशर येतं ते कसं काय पोट कुठे हार्ट कुठे ते मी सांगतो सर आपला हार्ट म्हणजे एक प्रकारचा पंपच असतो पंप बघा विहिरीतून पाणी काढताना आपण पंप वापरतो ना अगदी तसा हां हां आणि आपला हा पंप आपल्या शरीराच्या नीर निरनिराळ्या भागात रक्त खेळवतो हो पण प्रत्येक पंपाची कपॅसिटी असतेच की नाही म्हणजे असं बघा सर एक हॉर्स पॉवरच्या पंपाला दोन हॉर्स पॉवरच्या पंपाचं काम दिलं आ, आ, तर त्या छोट्या पंपावर लोड येईल की नाही आपल्या पोटाची साईज वाढली तरी हार्टची साईज वाढते का नाही आता कसं बोललात तर आपलं हार्ट बेट छोटं ते छोटंच राहतं पण पोट मात्र बेताल वाढलेलं मग या वाढलेल्या पोटाचा लोड हार्टवर येणार की नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे पोट दोन हॉर्स पॉवरचं पण हार्ट एकच हॉर्स पॉवरचं आणि जर या बेताल वाढलेल्या पोटाचा लोड हार्टवर आला तर हार्टचा तोल जाणार नाही का हार्टचा तोल म्हणजे हार्ट अटॅक हो येईल की नाही सांगा हो येईल येईल अलगत येईल आणि जर का हार्ट फेल झाला तर माणूस फेल होईल की नाही होईल ना माणूस फेल होईल म्हणजे आम्ही काय म्हणतोय ते तुम्हाला पटतय तर पट्टे ना आणि का नाही पटणार तुम्ही तसे गिरायकाला पटवण्यात पटायतच असणार म्हणजे तुमच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला तसं ट्रेनिंग दिलेलंच असणार ना मग आता तुम्ही एक काम करा सर काय तुमचा शर्ट वर काय अहो बोलतेच काय सांगताय कोण पाहिलं तर काय म्हणे सर पोटावर डेमॉन्स्ट्रेशन द्यायचंय ना मग शर्ट वर नको करायला का अरे पण hmm. प्रॅक्टिकल hmm. महत्वाचं असतं सर अहो पण तुम्ही हार्ट आणि पोट याची सविस्तर थेअरी सांगितली मला पटलं आणखी प्रॅक्टिकल कशाला अहो असं कसं सर अनुभव अशा काही खरं नाही आणि सर आमच्या hmm. ट्रेनिंग मध्ये आम्हाला सांगितलेलं होतं बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा हो हो पण तुमचा सर तसा तसा तुमचा आग्रह पाहिजे आमच्याकडे पण विद्या असल्या प्रकारावर माझी श्रद्धाच नाही पण सर आम्ही श्राद्धाची वेळ तुमच्यावर येऊच देणार नाही मुळे तुम्ही शर्ट वर करा बर हा पोटाला आमचा बेल्ट बांधला ना की तुमचं पोट बघा अगदी लहान पोरासारखं उड्या मारायला लागेल म्हणजे उड्या मारण्याचा व्यायाम न करता कसलेही हात पाय न हलवता बसल्या जागी उड्या मारण्याचा व्यायाम एका एक महिन्यात पोटातली चरबी झडून जाईल पुन्हा तुम्हाला चरबीच येणार नाही काय मला चरबी नाही नाही सर म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या पोटाला असं म्हणायचं होतं त्याला तुमचं पोट बघा सर इतकं खपाटीला जाईल एखादा शेतमजुरासारखं नाहीतर वीट भट्टी मजुरासारखं मोठ्या पळण्याच्या शर्यतीत सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकाल थोडक्यात काय तुमच्या ताब्यात माझं पोट दिल्याशिवाय सुटका नाही बरोबर oh. लावा लावा तुमचा तो व्हायब्रेटर बेल्ट माझ्या पोटाला पार्टनर सगळ्यात मोठ्या साईजचा सा बेल्ट काढ आणि गुंडाळ साहेबांच्या पोटाला येस सत्ता बांधतो हा सर हळू हळू पुतळासारखी सरळ उभे राहा हे बघा बघा कसा फिट बसला की नाही बेल्ट तुमच्या पोटावर तर सर आता मी बॅटरी सुरू करतो हे बघा माझं पोट तुमच्या ताब्यात काय वाटोळ करायचं असेल ते खुशाल करा सर आम्ही तुमच्या वाट वाट पोटाचं वाटोळ करणार नाही मग हो तुमच्या वाटोळ्या पोटाचं होत्याचं नव्हतं करून टाकणार होत त्याला म्हणजे आ... म्हणजे सर म्हणजे सर जॉमेट्रीतल्या सर, सरळ रेषेसारखं पोट अगदी सरळ करणार म्हणजे आता तुम्ही वरून खाली पाहिलं ना की मध्ये तुमचं पोट येतं त्यामुळे तुम्हाला तुमचे पाय दिसत नसणार हा पण एकदा तुमच्या पोटाची स्ट्रेट लाईन झाली ना की तुम्ही अगदी आनंदाने उड्या मारायला लागाल आणि हो मग तुम्ही काय चार चार घ्याल हे बघा मला एकच पोट आहे म्हटलं सर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन सुरू करतो तुम्ही घालू नका अजिबात बघा बघा सर तुमचं पोट पुढे मागे करायला लागलंय मला काहीही करावं लागत नाहीये हळूहळू की नाही सर या पोटाच्या हालचालीमुळे सगळी चरबी अगदी जळून जाईल बघा <स्थाथ> बघा सर तुम्हाला पण मजा वाटते तुम्ही हसायला यालाच आमची कंपनी हसत खेळत व्यायाम म्हणते हसत खेळत व्यायाम तुम्ही आधी हा खेळ बंद करा वेळच्या व्हायब्रेशन मुळे माझ्या पोटाला गुदगुल्या त्यामुळे माझी परिस्थिती मुळे घातले हसाय अशी झाले तो बेल्ट काढा आधी ओके ओके सर तुम्ही रागू नका पार्टनर बेल्ट काढून टाक सर तुम्ही रोज फक्त पंधरा मिनिटात असं करायचं की पोट खालास पार सपाट इस्त्री केल्यासारखं क... सर जर आता मला तुमची मांडी दाखवा मांडी कशाला आणखीन माझी मांडी म्हणजे काय भीमाची मांडी आहे का बकासुराची तसं नाही सर मग पण आम्ही तिथं हा बेल्ट वापरून डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकतो ना कारण आमचा बेल्ट युनिव्हर्सल आहे सर तुमचा गळा दंड मांडी पोट हे बघा ती सहस्रा झाले मगाशी काय काय किंमत आहे या तुमच्या बेल्टची एकदम वाजवी सर फक्त नऊशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे फक्त फक्त नऊशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे रे तुम्ही काय त्या बाबा बूट कंपनीत कामाला होता काय नाही पण असं का म्हणता त्यांची पण किंमत लावायची हीच पद्धत आहे नऊशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे असं म्हणण्याऐवजी एक हजार रुपये असं का रे सांगा तुम्ही पण सर आज म्हणजे आजच्या आज तुम्ही हा जर बेल्ट घेतला तर ते नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे तुम्हाला माफ होतील वा हो आणि सर तुम्ही सिनियर सिटीजन असाल ना तर हा बेल्ट तुम्हाला निम्म्या किमतीत मिळेल काय म्हणता फक्त साडेचारशे रुपयात आणि मी मराठी असेल तर काही सूट डिस्काउंट आहे की <laughs> नाही नाही सर अजून आमच्या कंपनीत तसा काही विचार झालेला नाही पण सर आमची ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूट आहे ना खास सर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ना त्यासाठी मी काय असायला पाहिजे बाकी काय नाही त्यासाठी तुम्ही फक्त साठ वर्षाची असायला पाहिजे साठ पूर्ण hmm, मी एकोणसाठ वर्षाचं अरे 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 केवळ एका एक वर्षाने तुम्ही गेलात काय एका एक वर्षाने मी गेलो म्हणजे एक वर्षानंतर मी त्या तसं तसं आम्हाला नव्हतं म्हणायचं सर मग तुम्हाला म्हणायचं तरी काय हो सर आम्हाला म्हणायचं होतं की आमच्या कंपनीची ज्येष्ठ नागरिकांची सूट तुम्हाला एका वर्षाच्या फरकाने गेली तुमची सर -sa -sa -sa. हा. एक वर्ष आधी जन्म घ्यायला पाहिजे होता कशाला तुमच्या वेळची सवलत मिळावी म्हणून जाऊ द्या मी तुमच्या सवलतीत बसत नाही ना मग मला तुमचा तो बेल्टच नको हो पण सर जर तुम्हार तुम्ही आज बेल्ट घेतलात तर वरचे नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे तुम्हाला माफ होतीलच ना मला तुमची अजिबात माफी नको आहे आणि मला माफच करायचं असेल ना तर मी म्हणेन तुमचा बेल्ट मी घेत नाही म्हणून तुम्ही मला माफ कर किंवा त्याविषयी असं करा ना पुढच्या वर्षी मी साठ वर्षाचा होईन ना म्हणजे ज्येष्ठ नागरिक होईन तेव्हाच या ना पण सर पुढच्या वर्षाचं कोणी आहे अगदी बरोबर मुंबईत तर आज सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल की नाही याची गॅरंटी नाही आणि एक वर्ष म्हणजे फारच झालो अरच्छा म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय अगदी निर्मानिर्मीची भाषा बोलताय सर तुम्ही मुळीच चिंता करू नका आम्ही काहीतरी तोडगा काढू याच्यावर तोडगा कशावर तोडगा काढताय तुमच्या वयावर सर वयावर म्हणजे तुम्ही काय जादूची कांडी फिरवून मला एक वर्षाने मोठा करणार का माझ्या शाळेच्या दाखल्यावरची जन्म जन्मतारीख पुसून टाकणार मला कळू द्या तरी सर सर तुमच्याकडे फोन आहे ना हो आहे ना तो काय तू बघा आहे पण फोन फोन कशाला <laughs> सर त्याचं काय की अशी काही अडचण आली ना की आम्ही आमच्या बॉसशी सरळ संपर्क साधतो असं मग तेच काहीतरी यातून मार्ग काढतात हो ना तसं कशाला मी लगेच बॉसशी तुमच्या फोनवरून बोलतोस ना ठीक आहे हॅलो सर हां आपण घाटपांडेच बोलतोय ना सर हो सर मी रहाटेच बोलतो आहे एक प्रॉब्लेम झाला आहे सर म्हणजे इथे क्लायंट आहेत तसे ते ज्येष्ठ नागरिकच आहेत पण त्यांचं वय साठ नाही आहे एकूण साठ आहे हो पण आपली आपली साठ वर्षाची सवलत म्हणजे पूर्ण असली ती आहेच ना म्हणून तुम्हाला फोन केला सर तुमची परवानगी असेल तर आ, हो हो म्हणजे याही वयात त्यांना काय म्हणता देऊन टाकू थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच काय काय बॉस देऊन टाका म्हणतात अरे वा वा, वा सर तुम्ही एकदम लकी आहात अहो सहसा बॉस असे काही सवलत कोणालाही देत नाहीत तुमचं त्यांच्यावर जामच इम्प्रेशन पडलेलं दिसतंय <laughs> <laughs> हा तर चमत्कारच झाला म्हणायचा कसला सर नाही मी तुमच्या बॉसशी बोललो नाही त्यांनी मला पाहिलं नाही मी त्यांना पाहिलेलं नाही तरी त्यांच्यावर माझं इम्प्रेशन पडलं म्हणजे त्यांना काय त्या महाभारतातल्या संजयासारखी दिव्यदृष्टी प्राप्त झाली की काय तो कसा प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाता तिथे काय काय हालचाली चाललेत ते त्या आंधळ्या धृतराष्ट्राला इथंभूत माहिती देत होता महाभारत राहू द्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझ्या पोटाचा सा मला काही त्रास होत नाही ते जेव्हा माझ्या हाताबाहेर जाईल ना तेव्हा मी तुम्हाला बोलवे ठीक आहे सर आता तुम्हीच नाही म्हणता आहात पण सर तुमच्या घरात कोणी लेडीज असतील ना लेडीज नाहीत फक्त एकच लेडी आहे माझी मिसेस बघ <laughs> सर बाहेर बोलवा ना सर हो लेडीज ना तर खूप उपयोगी पडतो हा बेल्ट ती डिलिव्हरीला गेले अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन सर हा कशाबद्दल तुमच्या मिसेस डिलिव्हरीला गेल्यात ना त्याबद्दल सर पार्टनर पार्टनर आपण अगदी बरोबर वेळेवर आलो म्हणायचं हो हो सर डिलिव्हरी नंतर पोट अशा लेडीज ना आमचा हा व्हायब्रेटर बेल्ट मुक्ता फळ ओढळून बघा नीट ऐका ती डिलिव्हरीला गेले म्हणजे त्या तसल्या डिलिव्हरीला नाही मग ती घरगुती कॉस्मेटिक्स बनवते त्या मालाची डिलिव्हरी करायला गेले उगा स्वतःवरून स्वर्गाला जाऊ नका असं असे आम्हाला वाटलं की काही वाटून बिटून घेऊ नका काही नका मला एक सांगा तुमच्या कंपनीचा हा बेल्ट नक्की पोट कमी करतो हंड्रेड पर्सेंट सर आणि पोट कमी नाही झालं तर तुमची कंपनी पैसे परत करते हंड्रेड अँड वन पर्सेंट सर मग थांबा मी आलोच यांना पटलेलं दिसतंय हो बहुतेक पैसे आणायला गेलेले असावेत गे। सर चेक नको कॅशच आणा तोपर्यंत आम्ही पावती तयार करतो काय हा दार उघडच आणि तुम्ही कोण आम्ही सेल्समन आहोत म्हणजे सरांना आमच्याकडून बेल्ट घ्यायचं आहे आणि त्यासाठी ते आत पैसे आणायला गेलेत कमाल झाली बाई यांची एवढं या सांगितलं तरी यांचं अरे तू केव्हा आलीस अहो माझं राहू द्या बाजूला तुम्ही काय आणखी काय घेताय यांच्याकडून घेत नाही परत करतोय हा हे बघा माझ्या तरुण मित्रांनो माझ्या हातात हा बेल्ट पाहताय ना अरे वा आमच्या कंपनीच्या बेल्ट सारखाच दिसतोय सारखाच नाही तुमच्या कंपनीचाच आहे त्यांना पावती असेल तर दाखवा ही काय पावती शिवाय बेल्टवर त्यांच्या कंपनीचा शिक्का देखील आहे त्यावेळी तुमच्या सेल्समन ने बर का नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे माफ केले होते आणि त्यांच्या बॉसशी बोलून खास तुमच्यासाठी हा बेल्ट निम्म्या किमतीत दिला होता ज्येष्ठ नागरिक म्हणून चार महिन्यापूर्वी तुमच्या कंपनीच्या सेल्समनने आमच्या गळ्यात हा बेल्ट मारला होता त्यांनी चार इंच काय पण चार सेंटीमीटर देखील पोट कमी झालेलं नाही सर आम्ही निघतो जाल हो काय एवढी काही आणि हो त्यांना मनी बॅग गॅरंटीच सांगा ना पैसे परत मिळावेत म्हणून हजार वेळा तुमच्या कंपनीला फोन केला पण तुमचे सेल्समनही परत आले नाहीत आणि आमचे पैसेही परत आले नाहीत सर आम्ही निघतो जातो म्हणता अरे आल्या सर तरी चार दिवस राहून जा काय त्यांची चेष्टा करताय जातो ना जाऊ दे ठीक ठीक आहे आहे निघा तुम्ही हा पण जाण्यापूर्वी तुम्हाला एक सल्ला द्यायचा कसला सर हे बघा कधीही कुठूनही फोन करताना आधी तो फोन चालू आहे का नाही याची खात्री करून घेत चला म्हणजे काय हो अगं आपला फोन चालत नाही तुला माहितीच आहे ना तुम्हीच तर डिस्कनेक्ट करून ठेवलाय आणि त्या फोन ते त्यांच्या बॉसशी बोलले मगाशी काय सांगतो निघा निघा जपून जा आणि हे बघा पोचल्यानंतर पोहोचल्याचं पत्र पाठ <laughs> <laughs> गेले गेले <laughs> गेले बिचारे काय बिचारे काय म्हणताय अवभिलंदर म्हणा त्याना नाही शारदा ह्या सगळ्या बाजारीपणा त्या पोरांना नायलाजानी भाग घ्यावा लागतो तेही <laughs> खरच आहे म्हणा जी नोकरी मिळेल ती पदरात पाडून घ्यावीच लागते मग ती वॉचमनची असो नाही तर सेल्समॅन असो पोटाच्या पाठी लागावच लागतो हो ना म्हणून ते माझ्या पोटाच्या मागे लागले खरा चाप लावला पाहिजे ना तो असल्या तकलादू वस्तू बनवणाऱ्या कंपन्या काहीतरी वस्तू बनवायची आणि असाय तरुण बेरोजगार पोरांना हाताशी धरायचं नाहीतर काय ऐन तारुण्यास जर असा खोटेपणा या तरुणांच्या खोटे भिनला ना तर पुढील आयुष्यात ते समाजाशी प्रामाणिकपणे वागतील का हो खर तर या कोवळ्या वयातल्या पोरांबरोबर आणि त्याचे संस्कार या कंपन्या करते हो ना म्हणे हात पाय न हलवता व्यायाम करतो शारदा कुठलाही व्यापार व्यवहार उद्योग सचोटीने करता येतो हे या कंपन्या कधी कळेल कोण असतो पैसाच कमवायचा असेल तर तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे जोडून धन उत्तम जो ही त्यांच्या गळी हवी आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत ही कोवळी पोर अशी दारोदार खोटेपणा विकत राहणार मनात नसता नाही खरच शारदा हे सारद थांबायलाच हवं खरच हे थांबायलाच हवं भट्य ऐकलत फोटोबाच्या पाठी लेखन केलं होतं चंद्रसेन टिळेकर यांनी आणि सहभागी कलावंत होते नितीन शेट्टे निलिमा दामले प्रमोद टिल्लू आणि आकाश धोपटकर निर्मिती सहाय्य केलं होतं पंकज टिकोळे यांनी आणि सादरकर्ते होते लियाकत अली सय्यद हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला